आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. तर कंजे शहरातील मध्यवर्ती ठिकाणी नगरपालिकेच्या जागेवर 18 वर्षापासून बेकायदेशीरित्या असलेले 27 गाळे आज प्रशासनानं सील केले आहेत. या कारवाईला गाळेधारकांचा विरोध होण्याची शक्यता होती, मात्र प्रशासनानं कायदेशीर कारवाई केल्याने गाळेधारकांनी नमतं घेतल्याचं दिसतं. शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या वाहतूक नियंत्रण शाखेच्या पिछाडीला 1999 मध्ये गाळेधारकांनी बेकायदेशीरच्या 27 गाळे बांधले आहेत, मात्र अद्याप त्याची नोंद नगरपालिकेकडे नसल्याचं माहितीच्या अधिकाराखाली मागवलेल्या माहितीवरून स्पष्ट झालं आहे. तब्बल 18 वर्ष शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी गाळे असताना उत्पन्न वाढीसाठी प्रशासनानं गाळेधारकांकडून गाळे ताब्यात घेऊन भाडे आणि अनामत रक्कम निश्चित न केल्याने नगरपालिकेचं सुमारे 2.25 कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे. त्याला जबाबदार कोण असा सवाल आता उपस्थित होत असल्याने गाळे सील करून ताब्यात घेण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला. त्यानुसार मुख्याधिकारी दीपक पाटील यांच्या आदेशानुसार अतिरिक्त मुख्याधिकारी डॉक्टर पवन म्हेत्रे यांच्या नेतृत्वाखाली गाळे सील करण्याची मोहीम सुरू केली. पहिल्या दिवशी 3 गाळे सील केल्यानंतर गाळेधारक या मोहिमेला विरोध करण्याची शक्यता होती, मात्र प्रशासनानं कायदेशीर कारवाई असल्याचं स्पष्ट केल्याने गाळेधारकांनी नमतं घेतलं. आज दिवसभरात उर्वरित सर्व गाळे सील करण्यात आले आहेत.